कशा आहात? मस्त मजेत ना विद्यार्थी मित्रांनो? आपण आता 2 दिवस मुळाक्षरांचं वाचन कसं करायचं, मुळाक्षरे कोणती, मुळाक्षरांचं वाचन कसं करायचं हे पाहिलं. तर आता आपण मुळाक्षरे लेखन कसं करायचं त्याला आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. आजपासून जे मी तुम्हाला देणार आहे मुळाक्षरे लेखन त्याचा तुम्ही रोज सराव करणं खूप महत्वाचं आहे. कारण आता आपण जी सुरुवात करणार आहोत ती पहिल्या ज्याला ज्याला गुरुअक्षरे व्यवस्थित येतात त्या मुलांना
रेषा आणि ही जी मी आडवी रेषा देते त्याला काय म्हणतो आपण शिरोरेषा. मराठी लिहिताना ना शिरोरेषेला खूप महत्व असतं. आता तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिता ए बी सी त्याच्यामध्ये वरती रेषा असते का? नसते. पण मराठी मध्ये मराठी लिहिताना ही वरती रेषा देणं खूप महत्वाचं आहे आणि त्याला काय म्हणतात शिरोरेषा. जर तुम्ही जर शिरोरेषा दिली तरच तुमचं अक्षर कसं दिसतं सुंदर दिसतं आणि मग शिरोरेषा जर दिली नाही तर आपलं अक्षर व्यवस्थित दिसत नाही. तर चला माझ्याबरोबर लिहायला गिरवायचा आणि जर तुम्ही गिरवण्याचा सराव सतत केला तर तुम्हाला नाही